एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. पक्षचिन्ह आणि नाव तात्पुरतं गोठवलं गेलं. या सर्व पार्श्वभूमीवर बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी होते. शिंदे आणि ठाकरे गट या निमित्ताने शक्तीप्रदर्शन करतायत. पण या सर्व गदारोळात मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ आता पुन्हा चर्चेत आला आहे. मनसेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ ट्विट केला आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेब ठाकरेंना काय वाटलं होतं, त्यांनी राज ठाकरेंना थांबवण्याचा प्रयत्न केला होता का, ते राज ठाकरेंशी नेमकं काय बोलले होते, असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात असतात. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात शेवटचा संवाद काय झाला होता, बाळासाहेबांनी नेमकं त्यांना काय सांगितलं, याची माहिती स्वतः राज ठाकरेंनी एका भाषणादरम्यान दिली होती. त्याच भाषणातील व्हिडिओ मनसेने पुन्हा बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त ट्विट केला आहे. मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं की हा काही राहत नाही पक्षाला, माझी शेवटची भेट होती, मी आजपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट, पण निघताना बायबाब त्याला मनोदृशी होते, मनोदृशी बाहेर गेले रूमच्या, आणि रूमच्या बाहेर गेल्यावरती माननीय बाळासाहेबांनी मला बोलवलं, असे हात पसरले माझ्यासमोर, मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं, त्या मुलाखतकारांना मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेचं बंड आणि तुमचं बंड, म्हटलं माझं बंड लावू नका त्याच्यात, हे सगळेजण गेले, हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने स्वर्गीय माननीय बाळासाहेबांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. त्याच्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलो, आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठच्याही पक्षात नाही गेलो, तुमच्या विश्वासावरती पक्ष उभा केला.